मित्रांनो नमस्कार आपल्या सर्वांच्या आवडत्या एम सी कट्टा नांदेड या फ्री एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरतीवरती दोन हजार एकोणीसच्या संदर्भात उच्च न्यायालय मुं औरंगाबादची जी खंडपीठ आहे त्यांनी एक महत्त्वाचा असा आदेश पारित केलेला आहे महत्त्वाचा असा निर्णय असा दिलेला आहे महत्त्वाचा आदेश त्यांनी असा दिलेला आहे तर तो आदेश कोणता आहे त्यामध्ये कोणत्या गोष्टीचा त्यांनी उल्लेख केलेला आहे भरती संदर्भात काय महत्त्वाचे अपडेट आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज जाणून घेणार आहोत तर त्याआधी व्हिडिओला पहिल्यांदा पाहत असाल चॅनलना पहिल्यांदा व्हिजिट केलं असेल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बिलला प्रेस करा आणि यापुढील जितकेही अपडेट असतील ते तुम्हाला मिळत जातील चला तर पाहत जी तलाठी भरती होती त्या तलाटी भरतीमध्ये जे एस सी बी सी प्रवर्गर होता म्हणजे मराठा आरक्षण होता तर त्या विद्यार्थ्यांना वगळून इतर अन्य उमेदवाराची नियुक्त्या देण्याबाबत हा आदेश त्यांनी जारी केलेला आहे तर या आदेशामध्ये त्यांनी कोणकोणत्या गोष्टी सांगितलेल्या आहेत ते आता आपण पाहणार आहोत तलाठी पदभरती दोन हजार एकोणीस संदर्भात सी बी सी जे प्रवर्ग आहे त्यांना वगळून इतर जे उमेदवार आहेत त्यांना पंचवीस नोव्हेंबरपर्यंत नियुक्ती देण्याबाबत जो आदेश देण्यात आलेला आहे तो न्यायाधीश एस व्ही गंगापूरवाला आणि न्यायाधीश आर जी आउचट यांनी बीडच्या जिल्हाधिकारी यांना दिलेला आहे राज्य सरकारने दोन हजार एकोणीसमध्ये प्रत्येक जिल्ह्यात तलाठी पदभरती प्रक्रिया राबवली बीड जिल्ह्यातील तलाठी पदभरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे परंतु बीडच्या जिल्हाधिकारी यांनी उमेदवारांना नियुक्ती दिल्या नाहीत त्यामुळे श्रीराम येवले व इतर असे एकूण बेचाळीस यांनी ॲडव्होकेट सिद्धेश्वर ठोंबरे यांच्यामार्फत उच्च न्यायालय औरंगाबादच्या खंडपीठामध्ये एक याचिका दाखल केली होती तर त्या संदर्भात तिथे जे न्यायाधीश आहेत त्यांनी हा महत्त्वाचा असा निर्णय दिलेला आहे राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती नवीन नियुक्त्या करू नये असा शासन आदेश चार फेब्रुवारी रोजी जारी केला होता दरम्यान नऊ सप्टेंबरच्या पत्रान्वे शासनाने अहमदनगर जिल्हा वगळून राज्यातील इतर जिल्ह्यात नियुक्ती देण्यात येऊ नये असा आदेश चार फेब्रुवारी रोजी दिला होता दरम्यान नऊ सप्टेंबरच्या पत्रान्वे शासनाने अहमदनगर जिल्हा वगळून राज्यातील इतर जिल्ह्यात नियुक्त्या देण्यात न आलेल्या उमेदवारांना तलाटेपदी नियुक्ती देण्याचे आदेश दिले होते असे असताना देखील बीडच्या जिल्हाधिकारी यांनी नियुक्ती दिली नव्हती निवड झालेल्या उमेदवारांनी सात उमेदवार एस सी प्रभागातील एस सी बी सी प्रभागातील होते सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण स्थगिती दिली असल्यामुळे काय निर्णय घ्यावा याबाबत त्यांनी राज्य शासनाकडे मार्गदर्शन मागवले होते नऊ सप्टेंबरच्या अंतरिम आदेशानुसार एसीबीची उमेदवारांना वगळून इतर उमेदवारांना नियुक्ती काय दिल्या नाहीत अशी विचारणा खंडपीठाने केली होती त्यानंतर सरकारतर्फे वेळोवेळी निवेदन करण्यात आले मात्र नियुक्त्या दिल्या नाहीत म्हणून उच्च न्यायालयाने त्यांना आता पंचवीस नोव्हेंबरपर्यंत नियुक्त्या देण्याचे आदेश देण्यात आले आहे तर तर विद्यार्थी मित्रांनो ज्या उमेदवाराची दोन हजार एकोणीसच्या तलाठी भरती भरतीमध्ये निवड झाली होती त्यांना पंचवीस नोव्हेंबरपर्यंत नियुक्ती आदेश देण्यात यावे असा औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय आलेला आहे त्यामुळे ज्या विद्यार्थी मित्राची निवड झाली होती त्यांना पंचवीस नोव्हेंबरपर्यंत नियुक्ती आदेश देण्यात येणार आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून ही सगळ्यात मोठी अपडेट होती तर हा व्हिडिओ त्या सर्व विद्यार्थी मित्रापर्यंत पोच करा सेंड करा जेणेकरून त्यांना ही सगळ्यात मोठी अशी अपडेट कळेल तर चॅनलवरती नवीन असाल व्हिडिओला पहिल्यांदा पाहत असाल आणि असेच अपडेट तुम्हाला जर कंटिन्यूमध्ये पाहिजे असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बिलला प्रेस करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या चला तर भेटू पुढील व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ शेवटपर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र